नमस्कार मंडळी, मी स्नेहा परब। किचनमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील सुप्रसिद्ध अशी आंबोळी। ती झटपट होते। चला मी दाखवते आंबोळ्यासाठी लागणारं साहित्य। 3 वाटी तांदूळ घेतला आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ लागते आंबोळ्यासाठी। हा आमच्या गावचा सुरई तांदूळ आहे, गावानं आणला होता तो मी घेतला आहे। तुम्ही बाजारातला कोणताही तांदूळ घेऊ शकता, जर तुमच्या गावी घरी असेल तर तुम्ही वापरू शकता। आपल्याला वेगवेगळं भिजत घालायचं आहे। 3-4 वेळा तरी डाळ धुवून घ्यायची आहे। बाजारातल्या डाळीला काही औषधं वगैरे मारून घ्यायचं। चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। त्या पद्धतीने माझी डाळ धुवून झाली आहे। मी आता याचा वरसर पाणी ठेवणार आहे डाळीचा। तांदूळ असा स्वच्छ धुवून घ्यायचा, बरेच दिवस ठेवलेला होता म्हणून मी चांगला स्वच्छ 5-6 वेळा तरी धुवून घेते। अशा सफेद सफेद मस्त दिसतात। त्याच पाण्यात आपल्याला 8 तास हा तांदूळ भिजत घालायचा आहे। हा छानपैकी धुवून झालेला आहे आता माझा। आता मी याच्यावर सुद्धा तांदळाच्या वर असं पाणी ठेवणार आहे। मोजून असं काही पाणी ठेवायचं नसते, आपण तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं। अशा पद्धतीने मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत। 8 तासानंतर मी हे वाटणार आहे आणि ते वाटण मी रात्रभर तसंच ठेवणार आहे आणि सकाळी ह्याच्या आपण आंबोळ्या करणार आहोत। 8 तासानंतर आपण पहिली उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे। उडदाची डाळ जरा चिकट असते वाटायला। बारीक अशी उडदाची डाळ वाटून झाली आपली। आता मी उडदाची डाळ वाटून घेतली आहे, ती मी स्टीलच्या डब्यात काढते। आता ह्याच्यातच आपल्याला तांदूळ वाटायचे आहेत। हे सुद्धा आपण 8 तास भिजत घातलेले। तांदळाला काही पाणी लागत नाही, उडदाची डाळ जरा चिकट असते म्हणून त्यात पाणी घालावं लागतं। तांदूळ पण मस्त वाटले जातात पटकन। तांदूळ छान वाटून झाले आहेत आपले बारीक। आता मी हा तांदूळ जो वाटलेला आहे तो मी या डब्यात काढते। ह्याच्यात आपण आता हा 1 वाटी भात वाटतो आहे। जे प्रमाण घेतलं आहे आपण 3 वाट्या तांदूळ 1 वाटी उडदाची डाळ, त्याला मी हा 1 वाटी भात घेते शिजलेला। हा सुद्धा बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला घालायचं आहे तरच घाला, मी घालते कारण ह्याने जरा आंबोळ्या चांगल्या सॉफ्ट होतात। भात थोडा वाटला जाणार नाही, त्यात पाणी घालायचं आहे आपल्याला। छान आपला भात असा वाटून झाला आहे। आता आपण त्यात मिक्स करणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच घट्ट वाटलं तर आपण त्यात थोडं 1/2 कप किंवा 1 कप गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ येईल। हे जरा ताट जास्त झालं आहे, मी ह्याच्यात गरम पाणी घालणार आहे 1 कप। 1 वाटी मी गरम पाणी ओतते। छान असं ढवळून घ्यायचं आहे। तुम्हाला मीठ टाकायचं आहे तर टाका, मी सकाळी मीठ टाकणार आहे। मी डब्यात ठेवलेलं आहे, तुम्ही जर्मनच्या कोणत्याही पातेल्या टोपात ठेवू शकता। पीठ हे वर येतं, भांडं भरोभर नाही ठेवायचं। 1/2 भांडं असेल तर त्याच्यावरती पीठ येणार, म्हणून भांडं थोडं मोठंच घ्यायचं। इथे माझ्या कुठे पीठ लागलेलं नाही, सकाळी उठून बघा इथपर्यंत तरी पीठ येईल। पीठ येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी आता 1 कांदा टाकणार आहे। मध्ये चीर घ्यायचा, पूर्ण नाही घ्यायचा, थोडा हलका वरती परसा असा उघडला की ह्याच्या आतमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे आणि हा कांदा आपल्याला त्यात टाकायचा आहे। असा मधोमध ठेवायचा कांदा आणि त्याच्यामध्ये आपण आता हे 1 टीस्पून तेल सोडतो आहे, जेणेकरून आपलं पीठ सकाळी येतं। रात्रभर आपण हे पीठ ठेवलेलं, आता आपण बघूया पिठाचा थर वाढलेला आहे। मी तुम्हाला चमच्याने दाखवलेलं माझं एवढंसं पीठ होतं, आता बघा हे एकच बोट राहिलेलं आहे पीठवर यायला। आपण ठेवतो त्याच्या डबल पीठ येतं। हे कांदा घेतला आहे आणि तेल घेतलं आहे मी आणि चवीपुरता मीठ। मीठ मी आधी टाकलं नव्हतं वाटून झाल्यावर, आता मी टाकणार आहे। 1/2 चमचा मीठ टाकते आहे मी। जर तुम्ही ढोसे करत असाल तर मीठ जरा कमी टाकायचं, कारण आपल्या बटाट्याच्या भाजीत मीठ असतं। चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही आहे। पीठ छान आलेलं आहे, गॅस पेटवला आहे मी। भिडं ठेवते आहे, भिडं टापायला वेळ लागतो,
म्हणून मी गॅस मोठा ठेवला आहे. आपण तेल लावतोय, भेळ छान तापलंय, सर असा आवाज येतोय. चारी बाजूला चांगलं तेल चोळून घ्यायचं आहे. भेळ्याला जेवढं तेल लावाल तेवढं आयुष्य वाढतं भेळ्याचं. आंबोळी घालते मी पुन्हा एकदा ढवळून घेते. मधोमध अशी आंबोळी घालायची आहे आणि त्यात डाऊनने अशी जराशी पसरवायची. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून ती जरा सुकली पाहिजे वरची बाजू. मस्तपैकी छान असा माझा आंबोळी सुकली आहे बघा. चारी बाजूने परतून हा पलटायचा आहे. आंबोळी शिजली आहे की नाही असं चारी बाजूने बघायचं आहे. मागच्या साईडला ओली असेल तर चिपकते, ही बघा चिपकली नाही आहे. असे माझे 5-6 आंबोळ्या तयार झाल्या आहेत. मी आता ह्या चटणीबरोबर खाणार आहे नाश्त्यासाठी. माझ्या ह्या आंबोळ्या छान अशा मऊ आणि जाळीदार झालेल्या आहेत. छानपैकी मस्त गरम गरम 2-3 दिवसासाठी तरी पोट तयार केलं तर फ्रीजमध्ये ठेवून ते काढून काढून तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता. अशा ह्या झटपट आंबोळ्या होतात, टेस्टी लागतात, मला तर भरपूरच आवडतात. आणि मी त्यात एक टेस्ट येण्यासाठी मऊ होण्यासाठी भात घातलेला आहे. तुम्ही पाहिला असेल भाताने तुम्ही एरवी आंबोळ्या करता पण भात घालता की नाही मला माहिती नाही, पण मी तो भात घातलाय आणि भातामुळे माझ्या आंबोळे एकदम मऊ झालेले आहेत. म्हणून सांगते तुम्ही करून बघा, माझी रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या त्या आंबोळ्या. तोपर्यंत बाय बाय.